मृदा मुलांनो आपण मृदेविषयी माहिती इयत्ता सहावीमध्ये वाचलीये मग मला सांगा मृदा म्हणजे काय जिच्यामुळे जमीन तयार होते अशी माती म्हणजे मृदा होय बर मग ही मृदा कशापासून तयार होते बरं खडक माती खडे यापासून मृदा तयार होते बरोबर यातील खडकांचा अपक्षय म्हणजेच झीज होते व त्यापासून अपरिपक्व मृदा तयार होते माती खडे वाळू कृमी कीटक यांपासून तयार झालेल्या अपरिपक्व मृदेस परिपक्व होण्यास बऱ्याच वर्षांचा काळ जावा लागतो मृदेमध्ये मातीचे कण वाळू दगड खडक असे मातीचे अजैविक घटक असतात तर वनस्पतींचे आणि प्राण्यांचे कुजलेले अवशेष यांसारखे जैविक घटक असतात मुलांनो अशा या मृदेचे गुणधर्म कोणते आहेत याची माहिती आपण पुढे घेणार आहोत मृदेचे गुणधर्म रंग हा मृदेचा महत्वाचा गुणधर्म आहे मातीचा रंग हा मुख्य करून जमिनीमध्ये असलेल्या सेंद्रिय पदार्थाच्या प्रमाणावर तसेच इतर रासायनिक घटकांवर अवलंबून असतो ज्या मृदेमध्ये सेंद्रिय पदार्थ पुरेशा प्रमाणात आहेत त्या मृदेचा रंग काळा असतो तर मृदेला लाल रंग हा मुख्य करून आयरन ऑक्साईडमुळे प्राप्त होतो अनेक प्रक्रियांचा परिणाम होऊन मातीला रंग प्राप्त होतो जमिनीच्या पृष्ठभागाच्या मृदेची रंगछटा खालच्या थराच्या रंगछटेपेक्षा गडद असते मृदा ही वेगवेगळ्या रंगात आढळते उदाहरणार्थ काळी लाल तांबूस पिवळी राखाडी इत्यादी कमी पावसाच्या प्रदेशात म्हणजेच सह्याद्रीच्या पूर्वेला असलेल्या पठाराच्या भागात बहुधा काळी माती सापडते कोकणात तसेच सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात लाल माती आढळते विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात तांबूस रंगाची हलकी रेताड माती आढळते जमिनीचे वर्गीकरण मृदेच्या रंगावरून करतात रंगावरून जमिनीचे गुणधर्म समजतात मृदेच्या रंगावरून त्या मृदेची सुपीकता कस तसेच पाण्याचा निचरा पाणी धरून ठेवण्याची क्षमता समजते जसे काळी मृदा ही पिकास अत्यंत अनुकूल असते तर कोकणातील लाल मृदा फळबागांच्या लागवडीस अनुकूल असते म्हणूनच कोकणातील आंबा प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे मातीचा रंग तिच्या पोतावर जैव घटकांवर तसेच लोह चुना अशा रासायनिक घटकांवर अवलंबून असतो मुलांनो आता आपण वेगवेगळ्या प्रकारच्या मृदेची जलसंधारण करण्याची क्षमता कशी असते ते या प्रयोगांद्वारे पाहूया यासाठी तीन मोजपात्रे काचेची तीन नरसाळी गाळण कागद पाणी बारीक वाळू जाडवाळू आणि कुंडीतील माती हे सर्व साहित्य घ्या प्रथम तीन मोजपात्रे घ्या त्या तीनही मोजपात्रात काचेची तीन नरसाळी बसवा आता या तीनही नरसाळ्यात गाळण कागद लावा पहिल्या मोजपात्रावरील कागदात वाळू भरा दुसऱ्यावरील कागदात रेताड माती भरा आणि तिसऱ्या कागदात चिकड माती म्हणजेच कुंडीतील माती भरा आता तीनही नरसाळ्यात आत समप्रमाणात पाणी घाला थोड्या वेळाने निरीक्षण करा पहा काय दिसतंय आपल्याला दिसेल की वाळू असणाऱ्या मोजपात्रात जास्त पाणी जमा झालंय रेताड माती असणाऱ्या मोजपात्रात त्यापेक्षा कमी पाणी जमा झालंय आणि चिकण माती असणाऱ्या मोजपात्रात सर्वात कमी पाणी जमा झालंय यावरून आपल्याला समजतं की चिकण मातीची जलसंधारण करण्याची क्षमता म्हणजेच पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही वाळू व रेताड मातीपेक्षा जास्त असते